आजही 24 तास एक पाऊल पुढे. बादात लंडन ऑलिम्पिकच्या निमित्तानं आपल्या सोबत आहेत विश्वजीत शिंदे, प्रदीप गंदे, चंद्रशेखर संत, मनोज पिंगळे आणि अमर काणे. पहिल्या सेगमेंटमध्ये आपण पाहिलं, आपण प्रदीप गंदे सरांना विचारलं होतं, त्यांनी सांगितलं सायना नेहवाल आणि ज्वाला गुट्टा. आपण बॉक्सिंग बद्दल विचारल्यानंतर दोन नावं आली, ती म्हणजे विजेंदर आणि मेरी कोम. तर नेमबाजीत आपल्याकडे दोन नावं आली, अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग. या ठिकाणी अत्यंत महत्वाचा प्रश्न प्रेक्षक उपस्थित झालेला आहे, नेमबाजी काय, बॅडमिंटन काय, बॉक्सिंग काय, हे तिन्ही इंडिव्हिज्युअल गेम्स आहेत. मला चंद्रशेखर संत यांना विचारायचं आहे, इंडिव्हिज्युअल गेम्समध्ये आम्ही बरे आहोत परंतु टीम स्पोर्ट्समध्ये आपला प्रभाव पडत नाही, हे खरं आहे का? कारण शेवटचं हॉकीचं मला वाटतं मेडल आपण 1980 साली, मी शाळेत होतो त्या काळात मिळलं होतं. त्यानंतर टीम स्पोर्ट्सचं कुठलंही आपल्याला मिळालेलं आढळत नाही. इंडिव्हिज्युअली भारतीय खूप चांगले असतात, पण टीम आली की एकमेकांचे पाय खेचणं आणि राजकारण चालू होतं, कुठेतरी ते संपतं. काय कारण आहे मला सांगा. नाही, खरं आहे की भारत आणि हॉकी असं एक समीकरण जुळून गेलं तरी 8 सुवर्णपदकं भारतानं मिळवलेत, शिवाय 1 रौप्य आणि 2 ब्रॉन्झ, म्हणजे 18 पैकी 11 पदकं ही हॉकीमधून आलेली आहेत. पण 1980 वासुदेवन भास्करांचा जो संघ होता ज्यानं मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं, त्याला कारण असं होतं की अमेरिके आणि अमेरिकेचे पाठीराखे या देशांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे भारताचं काम सोपं होतं तसं बघायला गेलं. आणि भारतानं सुवर्णपदक मिळवलं यात काही आश्चर्य नव्हतं, पण 1980 नंतर भारताच्या हॉकी संघाची जी अधोगती ती मोठ्या वेगात सुरू झाली आणि आता तर फार ऱ्हास झाला असं वाटत होतं. एक वेळ अशी होती की भारताला ऑलिम्पिकसाठी पात्रताही फेरी गाठता आली नव्हती. आता निदान भारतानं पात्रता फेरी गाठली, भारतीय संघ तिथे जाणार आहे आणि आपण अपेक्षा करूया की या ऑलिम्पिकच्या निमित्तानं भारतीय हॉकीला पुनरुज्जीवन मिळेल. कारण भारतीय हॉकी फार रसदळाला गेली होती, ती आता एखाद वेळेस कोणाशेवटी हे कालचक्र आहे, कधी खाली जाणारा संघ वर जातो, वर जाणारा संघ खाली येतो. तर बघायचं हॉकीमध्ये काय होतं. पण तुम्ही म्हणला की टीम, तर टीममध्ये आपले बाकीचे कुठे फारसे काय आहेत असं वाटतच नाही. फुटबॉलमध्ये आपण 160 आहोत, फुटबॉलमध्ये भारतीय हॉकी भारतीय संघ फुटबॉल संघाचं नामोनिशाणी या आपल्यापेक्षा पोर्तो रिको सुद्धा प्रश्नच नाही. अगदी टिंब जेवढं असतं किंवा पूर्णविराम जेवढं असतं, पोर्तो रिको म्हणजे साधारणतः अंधेरी आणि पारला मिळून एवढा असणारा हा देश आहे, ते पदकं मिळून जातात. आणि भारताचा 100 कोटीपेक्षा जास्त असणारा असा आपला मोठा देश, आपण म्हणतो की खूप प्रगतीपथावर आहे, प्रगतीपथावर आहे खरं आहे, पण क्रीडा क्षेत्रात देशाने विचार केला तर आपल्याकडे क्रीडा क्षेत्र म्हणजे क्रिकेट क्षेत्र असं एक समीकरण झालेलं आहे. हे दुर्दैव आहे. आपल्याकडे सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघातल्या खेळाडूं नावं विचारा, 30 ना 35 नावं सांगू शकतील. भारतीय हॉकी संघातल्या किंवा भारतीय फुटबॉल संघातल्या 5 खेळाडूंची नावं विचारा, सांगू शकणार नाही. चंद्रशेखरजी, आपलं अतिशय म्हणणं खरं आहे. या निमित्तानं आम्ही अनेक कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्यांना 5 खेळाडूंची नावं विचारली की जे ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळू शकतील. अगदी मुंबईतल्या प्रथित यश, पुण्यातल्या प्रथित यश कॉलेजमधल्या मुलांना सुद्धा क्रिकेट व्यतिरिक्त खेळाडूंची नावं माहिती नव्हती. या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मला जायचंय अमर काणे, आमचे क्रीडा प्रतिनिधी, स्वतः क्रीडा प्रेमी आहेत, त्यांना मला विचारायचंय. अमर, मला सांगा तुमच्या मते कोणाकोणाला मेडल मिळतील? सर उदय सर, एक सर्वात महत्त्वाचं आहे जे 6 प्लेयर्स आपण आत्ता डिस्कशन केलं, अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग हे दोघांना निश्चित मेडलची अपेक्षा आहे. पण एक उजवी बाजू अभिनव करत आहे की त्यांनी यापूर्वी मेडल घेतला आहे, कारण की जेव्हा ऑलिम्पिकसारख्या स्तरावर खेळायला जातो एक मेंटॅलिटी वेगळी असते. आणि यापूर्वी, या स्पर्धेच्या पूर्वी जी स्पर्धा झाली आहे त्याच्यात अभिनव सुपर फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे अभिनवकडून एक मेडलची अपेक्षा निश्चितच आहे. तर दुसरीकडे बॉक्सिंगचा विचार करायला गेलास विजेंदर आणि मेरी कोम यांच्याकडून निश्चित मेडलची अपेक्षा असणार. आणि बॅडमिंटनचं आपण बघायला गेल्यास तर ज्वाला गुट्टा आपल्या डबल्समध्ये अश्विनी पोनप्पासह आणि दिजूसह कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष राहणारच. तर शिवाय सायना नेहवाल जी सध्या सुपर फॉर्म मध्ये आहे, तिने सुपर सिरीज या वर्षभरात 3 सुपर सिरीज सलग जिंकलेल्या आहे, त्यामुळे ती चिनी ड्रॅगनचा या आता ऑलिम्पिकमुळे सुद्धा मागे टाकून मेडल निश्चित मिळेल असं वाटतंय. अजून या व्यतिरिक्त अजून मी ऍड करू इच्छितो ते तिरंदाजी दीपिका कुमारी, एक चांगल्या फॉर्मात आहे, तिच्याकडूनही भारताला एक मेडलची अपेक्षा निश्चित आहे. मला तू तर या प्रकरणातला किडा आहे, गेले कित्येक दिवस मी पाहतोय की तू अक्षरशः ऑलिम्पिक जगतोयस, खातोयस, पितोयस, उठतोयस, झोपतोयस ऑलिम्पिक बरोबर. मला सांग एनी डार्क हॉर्स. मला परत एकदा डार्क हॉर्स जर म्हणता येईल तर कुस्तीमध्ये म्हणता येईल, कारण की फारशी चर्चा झालेली नाही आहे आणि कुस्तीपटू सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत आहे रादर आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि सर्वात महत्वाचं, अमेरिकेत जाऊन त्यांनी आता जी ट्रेनिंग घेतलं आहे त्याचा फायदा निश्चितच मिळेल. आणि सुशील कुमारला अनुभव सुद्धा आहे, मला असं वाटतं की परत एकदा कुस्तीमध्ये कुठेतरी आपल्याला मेडल येऊ शकेल. सुशील कुमार हा एक प्रकारे डार्क हॉर्स आहे. मला जायचंय मनोज पिंगळे यांच्याकडे. मनोज पिंगळे, मला सांगा
एनी डार्क हॉर्स, एनी सरप्राईज विन, अनपेक्षित असं काही यश मिळेल का? निश्चितच. बॉक्सिंगमध्ये विकास किशन यादव ज्यांनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलंय तो नक्कीच डार्क हॉर्स ठरेल या ऑलिम्पिकमध्ये. याच्याशिवाय शिवा थापा हा देखील एक अगदी युवा खेळाडू आहे, त्याच्याकडनंही आमच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. शिवा थापा खूप तरुण आहे. हो, तो 18, त्याचं वय आता 18 वर्षाचं आहे फक्त, आणि 18व्या वर्षी त्याच्याकडनं मेडलची अपेक्षा आहे. निश्चितच मला जायचंय विश्वजीत शिंदे यांच्याकडे. मला सांगा, एनी डार्क हॉर्स? शूटिंगमध्ये आणखीन आपल्याकडे आपण चर्चा करतोय अभिनव बिंद्रा आणि गगन, हे दोघे एका इव्हेंटमध्ये एअर रायफलमध्ये खेळणार आहेत, एकमेकांचे प्रतिस्पर्धी पण ते असणार आहेत पदकासाठी. पण त्याचबरोबर रोंजन सिंग सोढी आज सर्वात जास्त जर शूटिंगमध्ये कुठे पोझिशन आहे तो 10व्या रँकिंगमध्ये, बाकी सगळे त्याच्या खाली आहेत. आणि प्लस त्याचा कन्सिस्टंटली 145 बर्ड्स तो बीट करतोय, त्यामुळे तो फायनल्समध्ये येण्याची खूप शक्यता आहे आणि त्याच्याकडून मला जास्त मेडलची अपेक्षा आहे. त्यानंतर विजय कुमार म्हणून एक आर्मीचा शूटर आहे, जर तो फायनल्समध्ये आला तर तो रॅपिड फायर इव्हेंटमध्ये 4 सेकंड्स खूप छान करतो, त्यामुळे रॅपिड फायरच्या फायनल्समध्ये तो कव्हर करू शकतो. त्यामुळे ह्या दोघांकडून ही आपल्याला मेडलची अपेक्षा. एक प्रकारे ते डार्क हॉर्स आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल. प्रेक्षक तुम्ही पाहताय, ही नावं लक्षात ठेवा. यांच्या मॅचेस केव्हा केव्हा असणार आहेत, त्यांच्या भारतीय वेळा केव्हा असणार आहेत, त्यावेळेला त्या मॅचेस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, त्याचं विश्लेषण ऐकवणार आहोत, त्यांचे प्रतिस्पर्धी कोण आहेत, त्यांचे कच्चे दुवे आणि स्ट्रॉंग पॉइंट्स हेही आपल्यापर्यंत येणार आहेत. परंतु आत्ता ही नावं आपण लक्षात ठेवा. तुम्हाला सामने चालू व्हायच्या आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला अनेक नावं कळतात. मला जायचं प्रदीप गंदे सरांकडे. सर, थोडा एक वेगळा प्रश्न आहे. तुम्हाला मी डार्क हॉर्स तर विचारणारच आहे, परंतु त्याही पेक्षा आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने विशेषतः ऑलिम्पिक सारखे खेळताना काय प्रकारचा दबाव त्या खेळाडूवर असतो असं वाटतं? सध्या जेवढं एक्सपोजर मिळालंय आणि यांनी सगळ्या प्रकारच्या स्पर्धा केल्या आहेत, तर त्या मानाने यांना प्रेशर कमी राहील. प्रेशर हेच असं की एवढी मेहनत केल्यानंतर आपल्याला जेवढ्या अपेक्षा आहेत, ज्या अपेक्षाचं ओझं घेऊन आपण निघालो आहे, ते अजून आपल्याला झेलता येईल का, हे खास हे जास्त महत्त्वाचं आहे. जसं सायना इथे वर्ल्ड सुपर सिरीजमध्ये जेव्हा भारतामध्ये स्पर्धा झाली कॉमनवेल्थ गेम्सनंतर, पहिल्या राऊंडमध्येच हरली होती. त्यानंतर तिने जेव्हा तिला ते कळलं की आता शी हॅज टू हिट बॅक, की तिला 2-3 लागोपाठ स्पर्धांमध्ये अपयश आलं, आणि त्याच्यानंतर तिने यावर्षी जेव्हा मोक्याच्या वेळेस तिने फार चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मनाचा कणखरपणा या पर्टिक्युलर पिरियडमध्ये काय आहे, हा जो सांभाळून घेईल ही इज गोइंग टू बी द विनर. डार्क हॉर्स कश्यप. मला आणखी एक कश्यपचं असं आहे की कश्यपला एंट्री नशिबाने मिळाली. मुंबईचा अजय जयराम तो रँकिंगमध्ये त्याच्यापेक्षा वरती होता, पण दिल्लीला जी स्पर्धा झाली शेवटची क्वालिफाईंग होती ज्या रँकिंगमध्ये, त्याच्यामध्ये कश्यप त्याची मॅच होती चायनाच्या टॉप प्लेअरशी, नंबर 3 इन द वर्ल्ड, आणि त्याला इंजुरी झाल्यामुळे त्याला वॉकआउट द्यावा लागला. तर हा सेमीफायनल्सला गेला. सेमीफायनल्स गेल्यावर याचे पॉईंट्स वाढले आणि अजय जयरामच्या पुढे यांनी एंट्री केली. तो एक प्रकारे तुम्हाला असं वाटतं कश्यप इज द डार्क हॉर्स इन बॅडमिंटन, कारण तो त्यावेळेस आम्ही सुद्धा एक्सपेक्ट करत होतो, पण त्याच्यानंतर गेल्या 1 महिन्यामध्ये त्यांनी वर्ल्ड नंबर 3 हरवलं, वर्ल्ड नंबर 8 हरवलंय. त्यामुळे त्याच्या सगळ्याचा मनोबलावर खूप परिणाम होत असतो. मन विजयाची सवय लागते. आता त्याच्यानंतर त्याला वाटलं की सगळेजण त्याला हिणवत होते की तुला लकी चान्स मिळाला. कुठे ना कुठे त्याचं इगो वॉज हर्ट आणि त्यांनी सगळा तो त्याच्यातला परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये आपण पाहिलं की इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये आपण पुढे आहोत, परंतु टीम इव्हेंट्समध्ये आपण मागे असतो. आपण हॉकीमधली पिछेआट पण पाहिली, त्याही पेक्षा सुद्धा आपण या प्रत्येक क्रीडा क्षेत्रातल्या दिग्गजांना त्यांच्या क्षेत्रातले डार्क हॉर्स विचारले. या सेगमेंटचा एक एंड करण्यापूर्वी मला एक छोटासा प्रश्न ब्रेकवर जाण्यापूर्वी गंदे सरांना विचारायचा आहे. सर, मला थोडक्यात सांगा, सायना नेहवाल मागच्या वेळेपेक्षा कॉमनवेल्थ गेमपेक्षा आत्ता जास्त फिट वाटते, तंदुरुस्त वाटते, आपल्या लक्षात आलंय? हो. कशामुळे असेल असं वाटतं? तिने जे मला जी माहिती मिळाली की तिने तिचा डायट प्रोग्राम रिशेड्यूल केलेलं, व्हिडिओ अनालिस्ट असतात तिचा ते पूर्ण फायदा घेतात, त्यांचे कोच जे आहेत त्यांनी पण याच्यावरती बराच विचार केलेला आहे.
की कुठे फेल्युअर झालेत आणि कुठे कमी पडत होती ते दुवे त्यांनी. सायना नेहवाल यापूर्वीपेक्षा सुद्धा आता सर्वात जास्त फिट आहे. काही लोकांना माहिती नसेल त्यांच्या माहितीकरता सांगतो, ट्रेडमिलवर 70 मिनिटं 10 स्पीडनी दररोज धावणारी ही सायना नेहवाल आत्ताच्या आपल्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात सर्वात जास्त फिट आहे. तिचं डाएट सुधारलेलं आहे, ते अत्यंत तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या खाली चालू आहे. परंतु त्याहीपेक्षासुद्धा ट्रेनिंग मेथड्स बदललेले आहेत. ट्रेनिंग मेथड्स, क्रीडा प्रशिक्षकांच्या सुविधा, क्रीडेचं इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत पुढच्या सेगमेंटमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास लंडन ऑलिम्पिकच्या निमित्तानं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.